नमस्कार बंधू भगिनींनो, मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा. सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळ भक्तांचे व ईश्वराच्या लाडक्यांचे मनपूर्वक स्वागत. माझ्या व्हिडिओचे टायटल सुखी राहायचे असेल तर निर्लज्ज बना किंवा परडी मागायला जोगवा मागायला लाज वाटत असेल तर समजून जा हे टायटल वाचून अनेकांना आश्चर्य वाटले असेल. मात्र हे व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मला काय सांगायचे आहे. परवा मला एक ताई भेटल्या. त्यांचे असे म्हणणे होते की त्यांनी तुळजापूरहून तुळजाभवानीची परडी आणली आहे व त्यांना आता आजूबाजूच्या घरामध्ये जोगवा मागण्याची लाज वाटत आहे. त्या म्हणाले की आजूबाजूला पॉश एरिया आहे, सुशिक्षित लोक आहे, लोक हसतील, लोक काय म्हणतील याची त्यांना लाज वाटत आहे. आणि अशाच प्रकारची म्हणजे अनेक लोकांनी परडी आणलेली आहे आणि त्यांना आता परडी मागायची लाज वाटत आहे, अशाच प्रकारची अनेक उदाहरणे माझ्या समोर आलेले आहेत. दुःख एवढंच वाटतं की भक्तीपेक्षासुद्धा या लोकांना लोक काय म्हणतील याची लाज मोठी वाटत आहे. आपण प्रत्येकजण कमी अधिक प्रमाणात लोक काय म्हणतील या भीतीखाली जगत असतो आणि या भीतीपोटी आपण अनेक प्रकारचे देखावे करत असतो. आयफोन घेण्याची पात्रता नाही पण कर्ज काढून घेतोय कारण लोक काय म्हणतील. एका श्रीमंत व्यक्तीला रस्त्याच्या कडेला वडापावच्या टपरीवरती जाऊन वडापाव खाण्याची खूप इच्छा आहे परंतु लोक काय म्हणतील या लाजेपोटी तो तसे करत नाही. एखाद्या मुलीने पळून जाऊन लग्न केले याचा धक्का तिच्या बापाला सहन होत नाही, हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू होतो. कधी ना कधी त्या मुलीचे लग्न करायचेच होते पण लोक काय म्हणतील या लाजेपोटी त्या बिचाऱ्या बापाचा मृत्यू होतो. कर्ज झाले म्हणून एखादी व्यक्ती आत्महत्या करते. कोणतीही बँक तुमचा जीव घेत नाही, कोणताही सावकार तुमचा जीव घेत नाही, लोक लज्जेपोटी तुम्ही आत्महत्या करता. गळ्यात घालण्याच्या दागिन्यापासून ते कर्ज काढून महागडी गाडी घेण्यापर्यंतचे प्रत्येक काम आपण लोक काय म्हणतील यासाठी करत असतो. आपल्या जीवनात अनेक कारणामुळे दुःख येत असते, त्यातील निम्मे दुःख लोक काय म्हणतील या कारणामुळेच येत असते. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला निक्षून सांगू इच्छितो की जर तुम्हाला सुखी व उन्नत जीवन जगायचे असेल तर लोक काय म्हणतील ही भीती दूर फेकून द्या, कोलून टाका, या भीतीला लात मारा. स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगा, मनाचा आवाज ऐका. जेवढ्या पण महान व्यक्तींचा इतिहास लिहिला गेला आहे त्या व्यक्तींनी लोकांची पर्वा कधीच केली नाही. सावित्रीबाई फुलेंच्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यापर्यंत ते अनेक साधुसंत, समाजसुधारक व महान व्यक्तींनी लोक काय म्हणतील याची मुळीच चिंता केली नाही. प्रवाहाच्या विरुद्ध पोहताना नक्कीच त्रास होतो परंतु केवळ त्याचमुळे तुम्ही अशा ठिकाणी पोहोचता ज्या ठिकाणी कोणी पोहोचले नाही. लोक नावे ठेवतात, रिकाम टेकड्या लोकांचे ते कामच आहे. कोणी MPSC UPSC परीक्षेचा अभ्यास करीत असेल तर त्याला मुद्दाम लोक म्हणतात, काय कलेक्टर काय चाललं आहे. किंवा एखादी व्यक्ती निवडणुकीला उभी राहिली की त्याला लगेच मुद्दाम म्हणतात, काय सरपंच किंवा काय आमदार साहेब. अशी नावं ठेवण्याची त्यांना सवयच असती, त्यांची लायकीच ती असते. अशा लोकांना जास्ती महत्त्व देऊ नका, चालत राहा, स्वतःच्या प्रगतीवरती लक्ष द्या. स्वतःला जेव्हा यश मिळते तेव्हा हेच लोक तुमचे तळवे चाटायला येतात. उच्च ध्येयासाठी व महान कार्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहा.
स्वतःचं अस्तित्व जगाला दाखवून द्या, स्वतःची किंमत स्वतः वाढवा. लोकांच्या म्हणण्यानुसार जीवन जगू नका, स्वतःच्या विचाराला व भावनेला प्राधान्य द्या. लक्षात ठेवा, तुम्ही म्हणजे दुसऱ्याच्या हातातील रिमोटवर चालणारी टीव्ही नव्हे, तुम्ही मानव आहात, सर्वोच्च आहात, ईश्वरी अंश आहात. लोक काय म्हणतील या शब्दाला स्वतःच्या जीवनातून हद्दपार करून टाका. मस्त आणि आनंद जीवन जगा, सुखी जीवन जगा. आपण माझ्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा. तसेच ज्यांना कोणाला माझ्याशी फोनवरती बोलायचं आहे त्यांच्यासाठी मी माझा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करण्याची दैवी सेवा नक्कीच करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला जाणून बुजून चुकीच्या कमेंट्स देणाऱ्या लोकांना मी एवढंच सांगू इच्छितो की लोक काय म्हणतील हा शब्द मी 30 वर्षापूर्वीच माझ्या जीवनातून काढून टाकला आहे. त्यामुळं कितीही बडबड करा, कितीही सूर्याकडे बघून थुंका, मला काही फरक पडत नाही. सनातन सत्य या चॅनलचं कार्य अव्याहतपणे चालूच राहणार. आणि ह्या माझ्या चॅनलला लाभलेले माझे दर्शक हे भक्ती वेडे आहेत, परमेश्वर वेडे आहेत. तुमच्या भूल थापांना ते कधीच भुलणार नाही.